पोल्ट्रीसाठी खाद्य म्हणून वापरली जाणारी सोया पेंड आयात करणार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. महाराष्ट्राच्या कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली आणि त्यानंतर गोयल यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. पेंड आयात केली तर राज्यामध्ये सोयाबीनचे दर पडण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत होती आणि त्यामुळे केंद्रानं घेतलेला हा निर्णय सोया उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. सोयाबीनची पेंड आयात करण्याची परवानगी पोल्ट्री इंडस्ट्रीचे लोक करू लागलेले होते, त्याच्यामुळे सोयाबीनच्या भावामध्ये अस्थिरता आली होती. आता पेंड येणारे आज 400 रुपये कमी झाले, उद्या 200 रुपये कमी झाले, परवा दिवशी 204 झाले. अशा पद्धतीचं मार्केटमध्ये अस्थिरता तयार झालेली होती. ती अस्थिरता आज पियुष गोयल साहेबांमुळे आणि पुरुषोत्तम रुपाला साहेबांमुळे संपली. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची ईडीकडून तब्बल 7 तास चौकशी करण्यात आली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ही चौकशी करण्यात आली आहे. आपण ईडीनं विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिल्याचा दावा प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे आणि राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांची विक्री करताना गैरव्यवहार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. विक्री करण्यात आलेल्या कारखान्यांपैकी एका कारखान्याची प्राजक्त तनपुरे यांनी कमी दरामध्ये खरेदी केली आहे असा त्यांच्यावर आरोप आहे. राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची ईडीनं 6 तास चौकशी केली. अनिल देशमुख मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीनं कुंटेंना समन्स बजावलं होतं आणि या प्रकरणाची आवश्यक माहिती ईडीला हवी होती. ईडीनं मागितलेली सर्व माहिती आपण दिल्याचं कुंटे यांनी बाहेर पडल्यानंतर स्पष्ट केलंय. तसंच पुन्हा चौकशीला बोलावलेलं नाही असंही ते म्हणालेत. न्यायालयाला हमी देऊनही नवाब मलिक यांनी त्याचं उल्लंघन केलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये मलिक यांच्यावर कारवाई का करू नये अशी विचारणा उच्च न्यायालयानं केलेली आहे. समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांसंबंधी विधान करणार नाही अशी हमी मलिक यांनी उच्च न्यायालयामध्ये दिलेली होती आणि त्यानंतर सुद्धा मलिक यांनी भाष्य केल्याकडे वानखेडेंच्या वकिलांनी न्यायालयाचं लक्ष वेधलंय. अकोल्याचे जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांना दणका दिला. बच्चू कडूंनी मंजुरी दिलेल्या 3 रस्त्यांसह इतर 13 कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली आहे आणि बच्चू कडूंना हा दणका मिळाला. बच्चू कडूंनी अस्तित्वात नसलेल्या 3 रस्त्यांच्या कामामध्ये 1,95,00,000 अपहार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीनं केला होता. मुंबई शिवसेना महिला शिष्टमंडळ आणि भाजप नगरसेवकांनी सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांची भेट घेतली. महापौर स्वतंत्रपणे भेटल्या. किशोरी पेडणेकरांबद्दल आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात सेना शिष्टमंडळानं नांगरे पाटलांना निवेदन दिलंय. तर समाज माध्यमांवर महापौरांचा अपमान केलेल्यांवर कारवाईची मागणी भाजप नगरसेवकांनी केली. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे